माझं नाव तुळशीदास गावस, हां, पेडण्या बीजेपीचे मंडळ अध्यक्ष आहे. तुमची मीटिंग झाली एक की नाही आले? मीटिंग म्हटलं कशी, आता पार्टीचा निर्णय असा की पेडण्याचो जो फुडलो उमेदवार असतो तो एमजीपीचो जो उमेदवार असलो प्रवीण आल्लेकर त्याचा प्रवेश असा पक्षान आमच्या, तो सोमवार दीस प्रवेश दवरला. त्या संदर्भात आता बैठक झाली आणि आमच्या सगळ्या मंडळ पदाधिकारी मंडळाचे कार्यकर्ते यांच्याकडे आता बैठक जाऊन आमच्याकडे पार्टीचा विषय पावलो असा की पार्टीचा निर्णय असा की येत्या त्या निवडणुकीत पार्टीचा आमचा उमेदवार जो असतो प्रवीण आल्लेकर असतो. मान्य आहात हय, पण शेवटी कसे आम्ही या शेवटी पार्टीचे कार्यकर्ते पार्टीचे काम करता आणि पार्टीचे पार्टी दिसता खरी आयज की त्यांच्यानी हे आमकां निवडणूक जिंकपाची असा कशा परिस्थितीत, सो त्यांच्या मते जर त्यांना दिसता की बाबा हेका करून आमचा जर पक्ष फुडे वयतलो जाल्यार आम्ही त्या पक्षावर असताना आम्ही त्या पक्षाचे काम फुडे व्हरतले. सध्याचा आता डेप्युटी सीएम बाबू आर्लेकर तो पहिले एमजीपी नाला आता मागे पिंटाचे कसे किती पळय, बाबूचे कसे म्हणजे म्हणतात, बाबू जरी उपमुख्यमंत्री असलो तरी बाबूच्या काम करण्याची पद्धत जी असली पळय ती सर्वसामान्य लोकांक फुडार बी नासलेली, बाबूचे कामाची पद्धत थोडी वेगळी असलेली, ती थोडी आमकां थोडी भितर स्पष्ट नासलेली भितर बाबूची भूमिका कळत म्हणून, म्हणून आम्ही सुद्धा म्हणजे पार्टीकडे मागणे मानले म्हणले की पेडण्याची जे जनता असा पेडणे सामान्य जनता असा यांना सुद्धा बाबूच्या विचारान बाबू फुडें वचून ते बाबूचे विचार नासलेले, म्हणून आमकां तसो आमकां लोकांनी फिडबॅक घेतले की बाबू हो आमचा फुडलो आमदार लोक पळय नासले, पेडण्याची जनता जी असली पळय त्यांचेसो विचार असे नासलेले, आणि तो घडी विचार पार्टीकडे येतो तो विचार घडी पावलो असतो आणि पार्टीचा निर्णय घेऊन घेतला असतो. आणि तो राजेंद्र कुळगावकरांचा सपोर्ट असतो तुमच्या काय कार्यकर्त्यांचा सपोर्ट म्हणजे कशा बघता आम्ही चित्र किती ऍक्च्युली त्यांना बाबू हो आसलो डेप्युटी सीएम असलेलो आणि तरी तो लोकांकडे फुडे वचं लागलो अशी कामात लोकांनी करू लागलो आणि म्हणून आमकां कितें दिसताले खंय तरी आमचो लोक आम्ही ताका प्रयत्न करताले तिकेट दिवपाक बीजेपीची म्हणून ताका आम्ही सपोर्ट केल्लो राजेंद्र ना असो ना तूं तरी तिकेट बीजेपी टू कट इलेक्शन पण पार्टी दिसले खंय तरी ताका जर तिकेट दिलं तर म्हणून त्याच्यातली तापस्ता निवडपाची ना म्हणून पार्टीन हो निर्णय घेतला. सर आज तुमची मीटिंग असली पेडण्या मंडळाची, किती ठरला पेडणे मतदारसंघाच्या मंडळाची आज मीटिंग आपली आम्ही, कारण प्रवीण आर्लेकर हांच्यानी एमजीपीक राजिनामा दिवन तांच्यानी आज सकाळीच आमकां भारतीय जनता पार्टीन आपल्याक प्रवेश दिवचो म्हण मागणी केल्या. आणि त्या आज आम्ही मंडळाचे सगळे मंडळ अध्यक्ष सगळ्या पदाधिकाऱ्यांक आपयल्या आणि आता त्यांच्या समोर तो विषय दवरला आणि त्यांची त्यांच्या त्या आम्ही मान्यता घेतलेली असा. ओके, केन्ना प्रवेश होतो? त्याचा प्रवेश 3 तारखेर सांचो करप असं ठरले. आणि तिकीटी संबंधित तिकीटीचा विषय तो मागीर येता न्ही, सध्या त्या पार्टीन प्रवेश दिवप असं ठरला. आणि सध्या जो विद्यमान आमदार आहात त्यांची किती हरकत, त्यांच्याकडे आज आम्ही उलयल्या, हांवे उलयला, मुख्यमंत्री उलयला आणि त्यांना सांगला की आज आम्ही असं असं एक निर्णय झाला आणि त्यामुळे 3 तारीख त्यांचा आम्ही प्रवेश करपाचो असा सांगितलं. मंडळाची किती भूमिका? मंडळात सांगलंय आम्ही सगळे पार्टीचा निर्णय असा तो आमकां मान्य असा अशा सगळ्यांची म्हणजे, फक्त कशें आसलें की थोडे लास्ट मिनिटा कडेन थोडे मंडळाचे पावना तांकां आमी सेपरेट परत फाल्यां बैठक करून त्यांच्या समारोह विशय दवरले.